त्यांचा राग अनावर झाला. त्यांनी आपल्या त्रिशूळाने यमाचा भेद केला. साक्षात यमाला मृत्युमुखी पाहून सर्व देवगण चिंतित झाले. यमदेवाला पुन्हा जीवदान देण्याची विनंती करू लागले, पण क्रोधित असलेल्या भगवान शंकरांनी त्यास नकार दिला. जणू भगवान शंकर आपल्या शिष्याची परीक्षाच पाहत होते. पण मार्कंडेयानंही भगवान शंकरांना विनंती केली की यमराजांना पुन्हा जीवदान द्यावं. हाच स्थायी भाव बघून भगवान शंकर मार्कंडेयावर अतिप्रसन्न झाले. त्यांनी यमास जीवदान दिले. यमराज दोघांनाही वंदन करून यमलोकात परतला.